या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकोळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88 89 59 43। प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावच्या वतीनं बस्ती या ठिकाणी 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना आज लसीकरण सुरू झालंय। त्याचप्रमाणे 45 वयोगटाच्या पुढील व्यक्तींना दुसरा डोस देखील देण्यात आलाय अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भोर यांनी दिली आहे। याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भवारी मॅडम, युवा नेते विकीभाऊ पारके, बस्तीगावचे प्रकाश गिदे, त्याचबरोबर निवृत्ती कोळसे, मंगेश बिडवई, मनोज बोराडे, उमेश गोरडे, गोरक्ष जाधव, सीताराम गोरडे, रामदास गोरडे, नवनाथ गिधे, सुभाष शेलार, दिनकर गोरडे, विक्रम शेलार, ग्रामसेविका चिंचपुरे मॅडम आदीजण उपस्थित होते। त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक दिवटे साहेब, कोळी SS, लबडे UK, प्रशांत रणधीर, सुनील पवार कवठे, ॲम्ब्युलन्स चालक संतोष ढमढेरे आणि संदेश काचळे, आरोग्य सेविका गोसावी, जंगले, गोरडे, भोर, त्याचबरोबर घोडे, बनकर, रगतवाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जोगदंड मॅडम, अफसर शेख, लिपिक आल्हाट यांसह प्रवीण कुरे, शेलार, गवारी, गुटे आदीजण उपस्थित होते। तसेच गटप्रवर्तक पूनम शिंदे आणि सर्व आशा वर्कर्स व सेविका उपस्थित होत्या। क्षेत्र आदर्श गाव मौजे बस्ती या ठिकाणी आज प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावच्या वतीने या ठिकाणी लसीकरणाची मोहीम आपण आज या ठिकाणी राबवत आहोत। लसीकरणाचा 18 ते 44 वाल्यांसाठी पहिला डोस आणि 45+ वाल्यांचा दुसरा डोस असं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे। ज्या दिवसापासून लसीकरणास सुरुवात झाली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होणारी गर्दी पाहता आम्ही विकीभाऊ पारखे असतील आमचे युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गुलाब शेठ पारखे साहेब, आरोग्य समिती पुणेचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आरोग्य समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी गर्दी पाहता प्रत्येक गावामध्ये लसीकरण मोहीम राबवण्याचं नियोजन आपले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर भोर सर असतील यांच्याशी चर्चा करून प्रत्येक गावामध्ये लसीकरणाची मोहीम आपण प्रत्येक आठवड्याचं योग्य असं नियोजन केलं की आज बस्तीमध्ये, उद्या वडगाव साली असेल, पिंपळगाव असेल, अशा ठिकाणी दररोज एका गावची मोहीम आपण राबवायला सुरुवात केली। त्या अनुषंगानं आज बस्तीमध्ये आपल्याला 180 डोस या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। आपण आज या ठिकाणी 18 ते 44 यांच्यासाठी पहिला डोस देणार आहोत आणि 45 वरील जे लोक आहेत ज्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस झालेले आहेत त्यांना आपण दुसरा डोस देत आहोत। अतिशय शासनाला अभिप्रेत असल्याच्या प्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी लसीकरण मोहीम आपण या ठिकाणी राबवत आहोत। सर्वजण लस घेणारे देखील सहकार्य करत आहेत, लाईनीत उभे राहून योग्य अशा पद्धतीने नंबर लावून रजिस्ट्रेशन करून लसीकरणाची मोहीम या ठिकाणी राबवत आहोत। प्राथमिक आरोग्य केंद्राची उपस्थित असलेली सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे प्रथमतः मी सरपंच ग्रामपंचायत बस्तीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने येथे हार्दिक स्वागत अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आमच्या या लसीकरण मोहिमेसाठी ज्यांनी गावामध्ये लसीकरण व्हावे, स्थानिकांना प्रथमतः प्राधान्य मिळावं, आपल्या सर्वसामान्य जनतेला लसीकरण या ठिकाणी उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केले, ते सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे साहेब यांचं देखील मी सरपंच ग्रामपंचायत बस्ती यांच्या वतीने आभार मानतो। आणि याचं योग्य असं नियोजन या ठिकाणी होण्यासाठी अगदी सकाळपासून आमचे युवा नेते विकीभाऊ पारखे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे लसीकरण मोहीम राबवत आहोत, त्यांचं देखील समस्त ग्रामस्थ बस्तीच्या वतीने आभार मानतो। असंच इथून पुढे देखील 180 डोस या ठिकाणी उपलब्ध आज झालेले आहेत। भोर सर आपल्याला वेळोवेळी नेहमी सहकार्य करत आहेत। राहिलेल्या लोकांसाठी निश्चितच पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा विकीभाऊ आमची मागणी राहील की 180 मध्ये आपलं काही लसीकरण मोहीम या ठिकाणी होणार नाहीये। दुसऱ्या डोसवाले जे चौथ्या महिन्याच्या नंतर ज्यांनी डोस घेतले त्यांचा दुसरा डोस या ठिकाणी बाकी राहणार आहे। त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी 100 डोस 18 ते 44 वाल्यांसाठी पहिला डोस घेणार आहोत।
100 मध्ये काय आपलं पहिला डोस वाल्यांचं लसीकरण पूर्ण होणार नाही, त्यामुळे विकी भाऊ आमची पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा आमच्या गावामध्ये लसीकरणाची मागणी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्याकडे राहील. आपण निश्चितच प्राथमिक आरोग्य केंद्राचे बोर्सर असतील त्यांच्याशी संपर्क साधून पुन्हा एकदा आमच्या गावाला लसीकरण मोहीम या ठिकाणी नक्कीच द्याल अशी आशा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. चांगल्या पद्धतीने लसीकरण या ठिकाणी चालू आहे त्या सर्वांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी आजपर्यंत आपल्या गावामध्ये आज तिसऱ्यांदा लसीकरण मोहीम या ठिकाणी आपण राबवत आहोत. तिन्ही वेळेस आपले जिल्हा परिषद शाळेचे दोन्ही इमारती टेबल असतील, बेंच असतील, आपला लॅपटॉप असेल या ठिकाणी रजिस्टर करण्यासाठी देऊन जिल्हा परिषद शाळेच्या आमच्या मुख्याध्यापिका हांडे मॅडम त्याचप्रमाणे सहशिक्षिका ढवळे मॅडम यांचं देखील मी सरपंच ग्रामपंचायत बस्तीच्या वतीने आभार मानतो. असंच सहकार्य इथून पुढल्या देखील लसीकरण मोहिमेस ठेवावं अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्व लसीकरणात आलेल्या लाभार्थ्यांना एक सूचना करेल की आपण आपल्याला दिलेले नियम नक्कीच या ठिकाणी पाळायचे, लाईनी मध्ये यायचे, गर्दी टाळायची, सुरक्षित अंतर पाळायचे आणि आपलं लस घेऊन आपण 2 दिवस काळजी घ्यायची. लस घेतल्यानंतर येते अर्धा तास या ठिकाणी बसून राहायचे जेणेकरून आपल्याला जर कुठला प्रकारचा त्रास झाला तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्याकरता आपण लस घेतल्यानंतर अर्धा तास या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे बसायचे आणि आपण आपल्या घरी गेल्यानंतर देखील 2 दिवस काळजी घ्यायची. अशा प्रकारे सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, बस्ती, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.